नमस्कार, मी ममता अरडे संस्थानवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन लेख घेऊन आले आहे. शेवटपर्यंत नक्की ऐका आणि हो, लाईक करायला विसरू नका. हा, तुमचा नवरा तुम्हाला आनंदी ठेवतो का? एका स्त्रीने अफलातून उत्तर दिलं. एकदा एका व्यक्त्याने श्रोत्यांमधील एका महिलेला विचारलं, तुमचा नवरा तुम्हाला आनंदात ठेवतो का? तिच्या शेजारी बसलेल्या पतीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तो आत्मविश्वासाने पत्नीकडे बघू लागला, कारण त्याला पूर्ण खात्री होती की ती होच म्हणेल, कारण तिने लग्न झाल्यापासून कधीच कोणती तक्रार केली नव्हती. पण तिच्या बायकोने स्पष्ट आवाजात उत्तर दिलं, नाही. ती म्हणाली, माझा नवरा नाही ठेवत मला आनंदात. वक्त्याने विचारलं, म्हणजे काय? ते तुम्हाला बाहेर फिरायला हॉटेलमध्ये जेवायला नाही घेऊन जात? कधीतरी सरप्राईज, एखादी भेटवस्तू देऊन आनंदात नाही का ठेवत? तुझ्या पतीला हे अनपेक्षित होत, कारण इतकी वर्ष हे सर्व तू तर पोतीप्रमाणे आणि योग्य त्या वेळी खेळत आला होता. त्याला काळजीनं घाम फुटला. तेव्हा त्याची पत्नी पुढे आली, मला माझ्या नवऱ्याने आनंदात ठेवले नाही, मी स्वतःच आनंदात राहते. मी आनंदी असावं की नाही याच्याशी त्यांचा काही संबंध नाही. माझा आनंद पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहे. कुठल्याही परिस्थितीत आयुष्याच्या प्रत्येक क्षणी मी आनंदीच असते. जर माझा आनंद कोणा दुसऱ्यांवर, एखाद्या वस्तूंवर किंवा विशिष्ट परिस्थितीवर अवलंबून राहिला तर ते माझ्यासाठी कठीण होऊन बसते, कारण आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सतत बदलत असते. माणसं, संबंध, आपलं शरीर, हवामान, आपल्या ऑफिसमधले बॉस, सहकारी मित्र, आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य, ही यादी न संपणारी आहे. त्यामुळे काही झालं तरी आपण आनंदी राहायचं हे मीच ठरवायला हवं ना. माझ्याकडे खूप काही असलं काय आणि किंवा काही नसलं काय, मी आनंदीच असते. मला कुठे बाहेर जायला मिळालं काय किंवा घरात बसून राहावं लागलं काय, मी आनंदीच राहील. आणि मी श्रीमंत असले काय किंवा गरीब राहिले काय, मी आनंदीच असेल. आणि अजून एक, आम्ही दोघांनी प्रेमाने एकमेकांना स्वीकारलं आहे, त्यामुळे असले व्यवहार आम्ही कधीच आमच्यामध्ये नाही आणले. कारण जर काय ह्यांनी बाहेर जेवायला नेलं, फिरायला घेऊन गेले किंवा एखादा दागिना आणला म्हणून जर का मी आनंदी होत असेल तर ते काही ठीक नाही. हा शुद्ध एक जर तरचा व्यवहार होईल. त्यात प्रेम नसेल. मी नेहमी आनंदी राहून त्यांना आनंदी ठेवणं हेच एक आदर्श पत्नीचं कर्तव्य होईल. असं केल्याने त्यांच्या कामातील ऊर्जा वाढेल, त्यांची प्रगती होईल, आरोग्य उत्तम राहील. हे सर्व काही माझ्या आनंदी राहण्यावर अवलंबून असेल. तर मी का नाही आनंदी राहायचं? माझं लग्न झालेलं असलं तरी लग्नाआधी मी आनंदीच होते, कारण मी आनंदी आहे ती माझ्या स्वतःमुळे. माझं जगणं दुसऱ्या कोणापेक्षा तरी जास्त चांगलं आहे म्हणून मी आयुष्यावर प्रेम करत असते असं नाही. आनंदात राहायचं हे मी स्वतःच ठरवलं असल्यामुळे मी आनंदी आहे. माझ्या आनंदाची संपूर्ण जबाबदारी मीच स्वतःवर घेतली, त्यामुळे माझ्या बरोबर जगणाऱ्या कुणालाही मला आनंदी ठेवण्याचं ओझं बाळगावं लागत नाही. त्यामुळे माझ्याशी बोलताना वागताना त्यांचा अतिशय मोकळेपणा झाला आणि यामुळेच मी इतकी वर्षे आनंदात संसार करू शकले. तुमचा आनंद कधी दुसऱ्या कुणाच्या हातात हाती जाऊ देऊ नका. वातावरण चांगलं नसलं तरी आनंदी राहा. आजारी असला तरी आनंदी राहा. कठीण परिस्थितीत पैसे असले तरी आनंदी राहा. कुणी तुम्हाला दुखावलं, कुणी तुमच्यावर प्रेम करत नसलं, अगदी तुम्ही किती मौल्यवान आहात हे ठरवू शकत नसलात तरी आनंदी राहा. तुम्ही स्त्री, पुरुष, कुणीही, कितीही वयाचे असा, असाच विचार करायला हवा, नाही का? आनंदी राहा, आनंदात जगा. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.